नारायणगाव तालुका जुन्नर येथील हिरकणी सामाजिक संस्थेच्या वतीने ग्रामीण रुग्णालय नारायणगाव येथे बेडशीटचे वाटप करून सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. या निमित्ताने संस्थेच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करून साहित्य रुग्णालयाकडे सुपूर्द करण्यात आले. या निमित्ताने नारायणगावच्या सरपंच शुभदा वावळ, उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे, ग्रामपंचायत सदस्य आरिपातार, हेमंत कोल्हे, नंदू आडसरे, ईश्वर पाटे, पप्पू भूमकर यांसह हिरकणी संस्थेच्या अध्यक्षा प्रीती कुंभार, उपाध्यक्षा जयश्री शहा, सचिव अंजली साठे, खजिनदार माया सावंत, कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट पूनम डेरे, संचालिका मानसी पाचपुते, गौरी आवटी, वंदना वाघचौरे, कल्पना भोर, नारायणगाव एसटी आगार प्रमुख वसंत अरगडे, डॉक्टर मिलिंद घोरपडे, नारायणगाव डेपोचे अधिकारी शुभम खरमाळे यांसह संस्थेच्या सदस्य व डॉक्टर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालिका मानसी पाचपुते यांनी केले तर आभार डॉक्टर मिलिंद घोरपडे यांनी मानले. याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. पाहुयात. हिरकणीची गोष्ट मला वाटतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. छत्रपतींनी जेव्हा एक सामान्य स्त्री आपल्या वात्सल्या बोटी एवढा मोठा रायगडासारखा जो चिरेबंदी गड होता तो उतरून खाली येते आणि तिच्या शौर्याचं प्रतीक म्हणून आजही रायगडाला आपण एक बुरुज आहे जो हिरकणी बुरुज म्हणतो, मला वाटतं त्याचं नाव छत्रपतींनी दिलं असे खरं तर ह्या हिरकणीची गोष्ट आणि त्याचंच नाव वापरून तुम्ही हे समाजसेवेचं व्रत हाती घेतलंय. मनापासूनच्या तुम्हाला शुभेच्छा व्यक्त करत असताना खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून ह्या सगळ्या महिला एकत्र येतात आणि समाजोपयोगी काम करतात. निश्चित स्वरूपात एक चांगलं काम नारायणगाव परिसरामध्ये उभं राहत असताना त्यांच्याबरोबर त्यांच्या हातात हात घालून काम करण्यासाठी त्यांना उद्युक्त करणं आणि त्यांच्या पाठीशी बळ उभं करणं हे आमचं नारायणगाव ग्रामपंचायत असेल आमच्या सगळ्याच सदस्य असतील यांचं निश्चित स्वरूपात आमचा एक प्रयत्न असतो आणि त्या माध्यमातून खरं तर आजच्या या उपक्रमाला मी मनापासूनच्या शुभेच्छा देतो. ग्रामपंचायतच्या वतीने अशीच कामं तुमच्याकडून जी होत असतील काय आम्हालाही सांगा, आम्ही तुमच्याबरोबर निश्चित स्वरूपात सहकार्याच्या भूमिकेमध्ये काम करायला निश्चित स्वरूपात आम्ही सगळेजण हे असणार आहे. आतापर्यंत आपण या संस्थेमार्फत अनेक वसतिगृहांना शाळांना भेट देऊन एक चांगल्या प्रकारचे काम केलेले आहे. तसेच आज आपल्या नारायणगावचे ग्रामीण रुग्णालय येथे देखील आपल्याला एक चांगली काम करण्याची संधी मिळालेली आहे, त्याबद्दल मी त्यांचेही मनापासून आभार मानते. तसेच